जिले में यानी निर्भर करोड़ों को लेकर आने वाले पद की तरफ देखना बहुत जरूरी है। अल्लाह ने आप सभी को एक चीज बहुत बेशुमा खूबसूरत लगा दी है, चेहरा में ये जो सर है ना, इसके अंदर मुट्ठी जैसा, क्या बोलते हैं, मुट्ठी जैसे है ना। तो ये सिर्फ अल्लाह ने डाला नहीं है, इसका इस्तेमाल करना बहुत जरूरी है। यानंतर आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे शंकर गायकर आहेत। गायकर जी, शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांच्याकडून मुस्लिम समाजातील महिलांना बुरखा वाटप केल्याचा प्रकार आता उघडकीस आलेला आहे। एका बाजूला महायुतीमध्ये असणारा शिंदेच्या शिवसेनेचा पक्ष हा हिंदुत्ववादाची कडवट भूमिका मांडतोय, तर दुसरीकडे त्यांच्याच आमदार या मुस्लिम समाजातील महिलांना बुरखा वाटताना पाहायला मिळत आहेत। काय प्रतिक्रिया तुमची? असं आहे, राजकारणाकरता त्यांना काय खेळ खेळायचे त्यांनी खेळावेत, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही। पण ज्या कमी कमी जनाची नाही तरी मनाची आपण लाज ठेवली पाहिजे, ज्या पक्षाचं आपण नेतृत्व करत आहोत, ज्या पक्षाचं आपण उमेदवार राहिलेलो आहोत, त्या पक्षाचा विचार तरी त्यांनी केला पाहिजे। या महाराष्ट्राच्या मातृशक्तीचा अपमान आहे, सौभाग्याचा अपमान आहे, हे त्यांना कळायला नको। राजकारणाकरता तुम्ही आज बुरखे वाटता, उद्या लोकांना सुंता करायला सांगाल? या प्रकारचं ज्या बाळासाहेबांचा विचार, म्हणजे एकनाथ शिंदे साहेब ज्या बाळासाहेबांच्या विचाराने भारावून आज स्वाभिमानाकरता, या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाकरता त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला, जे उद्धवांना जमलं नाही, ज्यांनी लांगून चालनामध्ये आपलं आयुष्य घालवलं, मारा झेंडे हिरवे फडकवले, घोषणा दिल्या, अशा याच्यामध्ये म्हणून तुम्ही वेगळे झालेला आहात। हा केवळ एकनाथ शिंदेचा अपमान नाही, हा संपूर्ण तिन्ही पक्षाची जी महायुती आहे हा त्याचा अपमान केलेला आहे। आणि असे जर कॅन्डिडेट अशा प्रकारच्या ज्या महिला आहेत ज्यांनी हिंदुत्वाच्या नावाखाली हे बुरखे जे वाटण्याचं काम केलेलं आहे, हिंदू संस्कृतीला काळीमा लावण्याचं काम करतायत हे, याचा धडा जो आहे याला, याची जी शिक्षा आहे, येणाऱ्या इलेक्शनमध्ये आमच्या तिन्ही नेत्यांनी लक्षात ठेवलं, युतीच्या सगळ्या नेतृत्वाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की इथे आपण जे करायला पाहिजे ते करत नाही आहोत। आज भारतीय संस्कृती महाराष्ट्रामध्ये 60 लाख बांगलादेशी या ठिकाणी आले, रोहिंग्या आलेले आहेत, याची यांना चिंता नाहीये, यांना केवळ वोटिंगची चिंता पडली। म्हणजे महाराष्ट्र खड्ड्यात गेला तरी चालेल, पण यांना सामान्य ते सामान्य मुसलमानांचं जे उद्धव ठाकरेंकरता आपण बोलतो आहोत, आज यांना सुद्धा मुस्लिम गायकरजी, मला हाच मुद्दा मांडायचा आहे, जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं असा प्रकार केला असता तर तुम्ही टीकेची झोड उठवली असती, राज्यभरामध्ये आंदोलनं केली असती, आता शिंदेची शिवसेना तेच करते, तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, आमची भूमिका याच्या बाबतीमध्ये स्पष्ट आहे। आम्ही म्हटलेलं आहे की ज्या याने ही संस्कृती जपली, महाराष्ट्र धर्म वाढवला, माणुसकी जपली, त्या व्यक्तीला आपण या राष्ट्राचं नेतृत्व सुपूर्द केलं पाहिजे, तो महाराष्ट्रातला असो आणि कोणी असो, लक्षात आलं ना? म्हणून आमच्या लेखी उद्धव ठाकरे काय आणि हे काय, ज्यांचं नेतृत्वाखाली पक्ष वाढवला, ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाचं हे छत्र तुमच्या हातामध्ये दिलं आहे, ज्या बाळासाहेबांनी या शक्तीला केंद्रापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, आज अशा प्रकारचे बाळासाहेबांनी कधी बुरखे वाटा नाही सांगितलं, बाळासाहेबांची सगळी भाषणं याच्यावर सगळ्या शिवसैनिकांनी वाचली पाहिजे, या यामिनी जाधवांनी बाळासाहेबांचा विचार नक्कीच नक्कीच। गायकरजी, तुमची भूमिका ही पोहोचलेली आहे, धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजशी बातचीत केल्या संदर्भात।